अकोले तालुका एजुकेशन सोसायटीचं आंदोलन सुरुवातीला 14 मागण्यांचं निवेदन दिलं गेलं, त्यावरती ॲक्शनपट काही संस्थेनं राबवला नाही, म्हणून 3 दिवसाचं धरणे आंदोलन. त्या आंदोलनाच्या मागण्या एकदम महत्त्वाच्या आणि जनतेच्या तालुक्याच्या हिताच्या होत्या, विद्यार्थ्यांच्या हिताच्या होत्या, म्हणून आदरणीय गायकर साहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राजीनामा दिला. आंदोलनाला पाठबळ भेटतंय, वृत्तपत्रांतून रकानेचे रकाने लिहिले जात आहे, इलेक्ट्रॉनिक्स मीडियांवरतून बातम्या प्रसारित होत आहे. आंदोलनाला गावागावातील लोक भेटायला येत आहेत, असा सगळा प्रतिसाद पाहिल्यानंतर कॉलेजची मुलं सकाळी सकाळी जाताना हे सगळं दृश्य पाहत आहे, आणि हे पाहिल्यानंतर जे काही ट्रस्टी आहेत किंवा मधुकर पिचड आणि त्यांची टीम आहे त्यांना वाटलं की अरे ह्या आंदोलनाचं पाठबळ वाढतंय, म्हणजे आपलं नैतिकता ढासाळ्याचं जनतेच्या लक्षात यायला लागलं. आपण ज्या पद्धतीनं आंदोलनाला सामोरं जातोय किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करतोय ते आपल्याशी आपल्या राजकारणावर बेतणार आहे, आणि मग त्यांनी चर्चेचं दार उघडलं. चर्चेसाठी गिरजाजी जाधवांना पाठवण्यात आलं. आमच्याच मंडपात येऊन अशा पद्धतीची आर्वाच्य भाषा, आणि जसं काही 40 वर्ष या तालुक्याच्या जनतेवर उपकारच केलेत, आम्ही उपकारासाठी कॉलेज आणि संस्था चालवली असा त्यांचा आविर्भाव होता, आणि मग मात्र आंदोलन करताना ते अनावर झालं, पण कुणीही त्याला साधा स्पर्श सुद्धा केला नाही, फक्त इन्कार केला की तुमच्याशी आमची चर्चा होणार. इकडं काही जणांनी मकानेचे मकाने आणि रकानेचे रकाने लिहिले की म्हणे गिरजाजी बुवांना धक्काबुक्की झाली, म्हणजे या आंदोलनाला डाग लावण्याचा तो प्रयत्न होता. त्यातून हे आंदोलन पुढे गेलं. विनयजी सावंत, डॉक्टर अजित नवले, सुरेश राव, बाकी सगळे विजयजी, हे सगळे सगळे म्हणले की आंदोलन हे पुढं चालू ठेवायचं, आणि आंदोलन पुढं 3 दिवस चालू राहिलं. त्याच्यानंतर चर्चेला बोलवण्यात आलं. चर्चेला ज्या दिवशी बोलवण्यात आलं तर या संधी साधू माणसानं अशोक रावांबरोबर, माझ्याबरोबर आणि डॉक्टर अजित रावांबरोबर गोडगोड बोलायला सुरुवात, आणि त्याच वेळेला आमचे सहकारी विजय राव असतील, पांडे साहेब असतील किंवा विनयजी असतील यांच्यावर मात्र तिथंच डाव करायचा प्रयत्न केला आणि आंदोलनात फूट पाडण्याची प्रयत्न केला. परंतु आम्ही आंदोलनाला एकत्र आलोय म्हणजे आम्ही आमचे सगळे मतभेद विसरून एकत्र आलो, पक्षीय राजकारण बाजूला ठेवून आम्ही आलेलो आहे, फक्त तालुक्याच्या आणि जनतेच्या हितासाठी आम्ही एकत्र आलो आहे, म्हणून हे आंदोलन तसंच पुढं राहिलं. हे त्यांच्या लक्षात आलं की हे आंदोलन करते काही मागं हटत नाही, आणि मग त्यांनी मागण्या मान्य केल्या. 14 मागण्या मान्य केल्या असं पहिल्यांदा भासवलं. ज्या वेळेला मीडिया पुढे आलं की 14 मागण्या पिचडांनी आणि त्यांच्या बाकीच्या सहकाऱ्यांनी मान्य केलं, आता हे ढोंग केलं हे बऱ्याच जणांना माहीत होतं, काही जण सांगतही होते की डॉक्टर साहेब तुम्ही याला बळी पडू नका, हा काही असा नाहीये, हे फक्त तुमचं आंदोलन थांबवण्यासाठीची ही यांनी क्लुप्ती काढली. परंतु मी म्हटलं अरे बाबा विश्वास ठेवा थोडाफार, इतकाही घातकी माणूस असेल असं मला वाटलं नव्हतं. विजय रावला त्याचा जास्त अनुभव, पण मग आम्ही विश्वास ठेवून आंदोलन थांबवलं. थांबवलं म्हणजे त्यावेळेस डॉक्टर अजित कवले म्हटले की हे फक्त एक आंदोलनाचा टप्पा, एक भाग म्हणून आम्ही इथं थांबतोय, पण हे आंदोलन चालू राहणार. त्याच्यानंतर ठरलं की 9 तारखेला चर्चा, आधी 8 तारखेला ठरली होती, नंतर त्यांच्याकडे वेळ नव्हता, व्यस्त एकदम कामात मग्न आहेत सगळं, कारण 350, 400, 500, 700 एकर जमीन पाहायची आहे, सगळं प्रॉपरट्या सांभाळायची आहेत, म्हटल्यानंतर व्यस्त मंडळी.
तालुक्यात तर काय कुठं दिसत नाही कोणाच्या कामात. मग 8-9 तारीख झाली, सकाळी 9 वेळ ठरला. मी काल कुमशेच्या दौऱ्यावरून होतो विनयजी, आम्ही यांनी तिथं त्या आमची कळकी पायळी काय त्या लोकांची अवस्था आहे पाहिली. आतापर्यंत रस्ता नाही, डोली करून आजही दवाखान्यात यावं लागतं, किचडांची प्रगती आहे. आता मला सांगायचा अधिकार नाही, ती मला करायचं. म्हणून मी ते रस्ता पाहिला, ते लोक खूप आनंदी होते की पहिल्यांदा कोणीतरी लोकप्रतिनिधी एवढं उतरून येतोय, परत चढून जातो आमच्यासाठी. ते म्हणजे त्यांनी बोलून दाखवलं कामं होतील ना होतील, पण साहेब तुम्ही आमच्यापर्यंत आले. आणि मग आल्यानंतर घरी आल्यावर कळालं की कुणीतरी देशमुखांनी फोन केला होता आणि सांगितलं होतं की 11 बैठक आहे आमच्या मॅडम म्हटल्या. म्हटलं हरकत नाही. त्याच्यानंतर काही थोडा वेळ गेला तर त्यांनी काहीतरी प्रेस नोट काढली, ती माझ्या पुढं पडली. तोपर्यंत आमचा काही कुणाशी संवाद नव्हता आणि म्हणे बैठक कॅन्सल झाली. मग इकडून तिकडून कारण समजलं काय, तर म्हणे आधी तुमची बैठक झाली आणि तुम्ही ठरवलं की ह्या 9 किंवा होणाऱ्या बैठकीला कसं सामोरं जायचं, आणि हे जेव्हा तुम्ही तयारीनिशी सामोरं जायचं ठरवलं हे त्यांच्या लक्षात आलं, आणि मग त्यांनी कारणं शोधायला सुरुवात केली का बा त्यांनी आमच्यात असे शब्द वापरले, आमची सोशल मीडियावर बदनामी झाली. आता त्या लिहिणाऱ्याला आम्ही काही थांबवणार आहे? तुम्ही इतक्या दिवसाची घाण घातली तर त्याचा तिकडे तिकडे वास निघणारच आहे ना, लोक बोलणारच आहे ना. आणि मग यांनी बोलायला सुरुवात केली की म्हणे त्याने आमच्याशी असे शब्द वापरले, आता आम्ही काही चर्चा करणार नाही. त्याच्यात एक लिहिलं होतं म्हणजे डॉक्टर किरण लांबटेला आम्ही कायमस्वरूपी विश्वस्त करणार, तसं का मांडीवर घेणार असं. तिथं काय ठरलं की तशी घटनेत तरतूद करावी लागली. आतापर्यंत जे केलं ते इलिगल केलं. आला आमदार बसवला, आला आमदार काहीतरी म्हणजे यशवंतराव भांगरे साहेब यांनी संस्था काय त्यांचा आधार घेऊन हे घुसत 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 गेले, पोराला बसवलं. आता म्हणे आता पोराला काढायला नको म्हणून मग आमदाराला जर घेतलं तर तो कायम का नको म्हणे, म्हणजे तो माझी झाला का लगेच काढायचा का. म्हणजे हे किरण लांबटेसाठी नव्हतं, त्यांच्या पुत्रप्रेमापोटी होतं. आणि त्या घटनेत तरतूद करायची होती का किरण लांबटेला घ्यायचा, अजून घटना बदल व्हायचा होता, हे म्हणे किरण लांबटेला कायमस्वरूपी विश्वस्त. अरे ही मायबाप जनता काही वेडी आहे का, हे तुम्ही काही सांगायला लागले हे काही ऐकून घेतील आमची जनता असं नाही म्हणत. आणि मग मगाशी चाचकर साहेब म्हटले की किरण लांबटेला घेतला असतं तर मग तर मग सगळा कोथळा वाया. कारण माग एकदा असा प्रयत्न झाला, एक बैठक झाली होती आणि त्या बैठकीमध्ये ठरलं गेलं होतं की आपण जसं पांडेसाहेब आपण सगळे 60-70 जण एकत्र आलो होतो हो. आणि मग दिवंगत खांडगे सर त्यावेळेला त्यांनी मला भेटीला बोलवलं आणि म्हटले की डॉक्टर साहेब त्या घटनेत काही तशी तरतूद नाही आमदाराला घ्यायचं, पण जर त्या सदस्यांनी सभासदांनी ठरवलं तर मग मात्र ते घेऊ शकतील, परंतु तुम्हाला घेतील असं काही मला वाटत नाही असं त्यांनी त्यावेळेला सांगितलं. आणि मलाही त्याचं काय मला संस्थेच्या कारभाराशी घेणं देणं आहे, संस्था चांगली चालावी, विद्यार्थ्यांचं कल्याण व्हावं. आणि म्हणून हे आंदोलन बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की बरं झालं हे आंदोलन तुमच्या निमित्तानं उभं राहिलं, कारण त्या मांजराच्या गळ्यात घंटा बांधायला काही कोण येत नव्हता, त्यानिमित्तानं सुरेशनं सुरुवात केली बाकीचे सुरू झाले. परंतु काही जणांनी गायकर साहेबांचा आधार घेऊन सुरू केलं की यांनी राजीनामे मागितले, तुम्हाला बहुजनांचेच राजीनामे पाहिजे, इतरांच्याच फायद्याचं राजकारण करणार, आणि याच्या आधी बातम्या काय व्हायच्या किंवा लिखाणं काय व्हायचं व्हॉट्सअप फेसबुकवरती, तर पिचडांचं गायकरांचं सख्य आहे हे दोघं मिळून तुम्हाला बरोबर बुडवणार, एक आमक्यासाठी भाजपमध्ये गेला एक आमक्यासाठी राष्ट्रवादी, हे पण तुम्हीच बोलायचं, म्हणजे तुमच्या सुईसुईनं लिहायचं, सुईसुईनं अफवा उठवायच्या. अरे मी सांगतो की आजीदादाच्या साक्षीनं गायकर साहेबांनी सांगितलं की डॉक्टर किरण लांबटे मी राष्ट्रवादी पक्षात, आता एक चूक झाली परत चूक होणार नाही, मी राष्ट्रवादीचं काम शेवटपर्यंत करणार, राजकारणाचं होईल ते होईल. आणि मग अशी सगळी परिस्थिती असताना का गायकर साहेबांबद्दल तुम्ही
अशी राळगाळ उगवता। हे सर्वांनी समजून घेतलं पाहिजे की अशी नेतृत्व उभी होतायत ना, एवढी सहजतेने उभी होत एवढ्या वर्षाचं सगळ्यांचं, भांगडे साहेब असतील, चासकर साहेब असतील किंवा किशोर गायकर साहेब, ही जुनी माणसं आहेत, पिचड साहेब सुद्धा, ही सहजासहजी मोठी झालेली माणसं नाही, यांनी काहीतरी केलंय आणि म्हणून हे उभी राहिले आहेत आणि यांच्यावरती तुम्ही अशा पद्धतीने वागायचं। मग सांगा हो पिचड साहेब, तुमचा आम्ही मुलाहिजा कसा ठेवायचा? तुम्ही जर आमच्या कार्यकर्त्यांना आल्यानंतर तुम्ही ठरवायचं की कोणी चर्चेला यायचं? तुम्ही तिथे गेल्यावर त्यांचा अवमान करायचा? मागच्या नगरपंचायतला आमदार मेंटल आहे म्हणे आणि तिथं सभेत तिथं म्हणायला लागलं, आता आम्ही काही याडा झाला, मलाही काही कळलं म्हणजे एक जण मान हलीत होता, हा म्हणे म्हणतो मी त्याच्या, म्हणजे अशी परिस्थिती आहे। ताल जसा जसा बदलतो तसं तुम्ही उपनायला सुरुवात करायचं। लोक वयामानानुसार म्हणतात नका बाबा त्रास देऊ, जाऊ दे आता थोडे दिवस राहील, असं ते म्हणतात माझे थोडे दिवस राहील, पण बाकीचं मला बोलायचं नाही। तुम्ही संस्थेच्या हितासाठी तुम्ही पारदर्शकपणे 14 मागण्या आमच्या मान्य केल्या होत्या, मग नंतर तुमच्या डोक्यात विचार काय यायला लागले? तुमच्या डोक्यात विचार यायला लागले की अरे आता एकतर वैभव पिचडला राजीनामा द्यावा लागणार, नाही तर मधुकर पिचडला राजीनामा द्यावा लागणार, मग एकाचा राजीनामा झाल्यानंतर तिथं दुसरं कोणी, मग आपलं बहुमत कसं राखायचं? आता पिचडांचे कारण आम्ही सांगतो, यांनी आमची घोरपडाई देवस्थान ताब्यात घेतलं, तिकडं हरिश्चंद्रगडवरती मंदिर बांधायला निघाला होता पट्ट्या, तिकडं त्या बारीमध्ये तसंच करून ठेवले याचे पिट्टे घालून, यांनी देवस्थानं ठेवले नाही, देवस्थानं ताब्यात, पैसे काढतो तिजोऱ्यांमध्ये। आता संस्थांवरती तसे, खरी तर आदिवासी उन्नती संस्था हित्याची आहे का? नाही, यशवंत भांगरे, वाळू कोंडार, धोंगडे बाबा ह्या लोकांनी काढलेली ती संस्था, देवगाव भांगरे बरोबर ना, ह्या लोक देवराम गोविंदा भांगरे ह्या लोकांनी काढलेली ती आदिवासी उन्नती संस्था, ती हडप केली। त्याच्यानंतर कॉलेजवर असाच प्रयत्न, आणि म्हणायचं काय की बाकीच्या संस्थेचं आहे ना तयार, का होईनजी आम्ही कुठं काय म्हणतोय, सुरुवात तुमच्यापासून करा, बाकीचे सगळं तालुक्यात तालमेल, परंतु तुम्ही सुरुवात, तुम्हाला माहीत होतं की आता संस्थेत सुरुवात करावी लागणार, आणि कुटुंबाचा जेव्हा सदस्य काढू तिथं दुसरं कोणीतरी येणार तर मग मात्र आपल्या राजकारणाचं काय होणार, आपल्या राजकारणाला सुरू लागला, आपण जो घाट घातलाय आपल्या पुढच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तर ते सगळं उद्ध्वस्त होणार। आणि मग काय, त्या दिवशी ठरलं असं की सध्या राष्ट्रवादीचा निर्णय राष्ट्रवादी पक्ष घेईल आणि कळवण यांनी राजीनामे मंजूर करून घ्यायची घाई काकी, तर यांना माहीत होतं की जर हे राजीनामे मंजूर करत नाही यांना कायम करतोय तर गायकर साहेब तिथं राहतील, बाकीचे सदस्य घेतले त्या बॉडी तिथं राहील आणि मग आपल्याला हे काम नीट करून देणार नाही, मग हे काम नीट करून देणार नाही तर मग सगळं आपलं पितळ उघडं पडायला लागेल, कारण हे सगळे एकत्र येऊन संघटित होऊन ह्या कॉलेजच्या संस्थेच्या हितासाठी एकत्र आलेत याची त्यांना जाणीव झाली। आणि मग जर बैठक झाली, चर्चा सुरू झाली, भांगरे साहेब या सगळ्यांनी मागचे सगळं काही बाळ, पहिली घटना, दुसरी घटना, हे सगळं सगळ्यांनी अभ्यास केलेला होता आणि ह्या सगळ्यांच्या समोर आपल्याला 2019 काय अवस्था झाली ही त्यांना माहीत होती, म्हणून त्यांना वाटलं की ह्या मागण्या 14 तर आपल्याला मान्य करावं लागतील, आणि मान्य केल्या का आपलं चंबू गबाळ आटपायला सुरुवात झाली। आणि म्हणून पिचडांनी फक्त कारण शोधून आता बैठक होणार नाही, ठीक आहे पिचड साहेब आता बैठक होणार नाही, तर आम्ही तमाम जनतेच्या वतीनं, संपूर्ण उपस्थितांच्या वतीनं, महाविकास आघाडी सरकारच्या वतीनं, महाविकास आघाडीच्या आमच्या अकोले तालुक्यातील घटकांच्या वतीनं तुम्हाला आव्हान देतो की आता तुम्ही 14 ज्या मागण्या मान्य केल्यात आम्ही तर चर्चेला येणार नाही आता, परंतु तुम्हाला त्या 14 मागण्यांची अंमलबजावणी करावी लागेल, आणि जर तुम्ही जर अंमलबजावणी करणार नसाल तर मे महिन्याचा 19 तारीख म्हणजे 18 तारखेला आपल्या आंदोलनाला 1 महिना पूर्ण होतोय, आणि म्हणून त्याच्यानंतरच्या 1 दिवसानं म्हणजे आम्ही येत्या 19 तारखेला मे महिन्याच्या तहसीलदार तहसील कचेरी समोर आत्मक्लेश आंदोलन सुरू करू।
सगळे प्रमुख नेते आम्ही सकाळी 10 वाजेपासून 5 वाजेपर्यंत आत्मक्लेश आंदोलन करतो। आत्मक्लेश आंदोलन काय होणार आहे तुम्हाला मजा वाटते ना, आम्ही 3 दिवस उन्हात बसलो, डासानी खाले कसे बसताय पाहू, पण ही जनता आणि जनतेचं पाठबळ जसं जसं वाटेल वाढेल त्यानंतर तुमचं काय होणार आहे ते तुम्ही पहा। येत्या 19 तारखेला ज्यांना ज्यांना कुणाला आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं आहे, आत्मक्लेश आंदोलनासाठी यायचं आहे, तर मी आजच आवाहन करतोय की गुरुवार आहे आणि तहसील समोर आत्मक्लेश आंदोलन, आणि त्याच्या आधी जर वाटलं चीफ ट्रस्टीला वाटलं त्यांच्या सहकाऱ्यांना वाटलं की ह्या 14 मागण्या मान्य करायच्या आहेत तर त्यांनी मागण्या मान्य करून आमच्याकडे पत्रक पाठवून द्यावं, त्यावेळेला आम्ही विचार करू। आणि दुसरी गोष्ट, तुम्ही गायकर साहेबांनी त्यांच्या सहकाऱ्यांचे राजीनामे मंजुरीसाठी पाठवले, एकदा नैतिकता सांभाळून तुमचे राजीनामे पाठवून द्या, तुम्ही राजीनामे देऊन टाका, असेल थोडीफार नैतिकता बाकी तर, नाही तर गायकर साहेबांनी तर त्यांचं सांगितलं का मी काय त्या पदाला चिटकून बसण्यासाठी तयार नाही। उलट जास्कर साहेबांनी त्यांनी सांगितलं का आमची आम्ही शुद्धी करून घेतली, या पापात सहभागी होण्यापेक्षा आम्ही म्हटलंय की ह्या पापात आम्ही सहभागी नाहीये, आणि मग आता राहिली तुमच्या सगळ्यांची जबाबदारी, तुम्ही हा मुजोरपणा सोडा। आता तरी 2019 जो झटका बसलाय त्याच्यातून थोडस सावरायची इच्छा घ्यायला पाहिजे, पण अजूनही ती जर इच्छा असेल तर भविष्यात ही जनता, भविष्यात हे कॉलेजचे विद्यार्थी, ज्या प्राध्यापकांवरती तुम्ही अन्याय केलाय ती सगळी जनमंडळी, काही प्राध्यापकांना मला वाटतं आजही विना अनुदानित शाळांवरती काम करतात, 3-4 हजारात काम करताय आजही, ही लोक तुम्हाला माफ करणार नाही। तुम्ही इमारती उभारल्या कशा उभारल्या आम्हाला माहित आहे, तुम्ही किती 42 लाख रुपये घेतले त्यातले किती बँकांमध्ये भरले, किती कर्ज फेडलं संस्थेने, किती तुमच्या घरी गेले हे सगळं माहीत आहे, बदल्यांचं तुम्ही काय केलं हे सगळं माहीत आहे। आणि मग या सगळ्या गोष्टींना एकत्र घेऊन आम्ही परत एकदा आत्मक्लेश आंदोलन करतोय। मला अपेक्षा आहे की तुमची सद्सद बुद्धी जागी होईल, अगस्ती महाराज थोडेसे तुमच्या डोक्याला हलवतील कारण त्यांचं नाव आहे त्या संस्थेला, आणि तुम्ही निर्णयाप्रती आत, निर्णयाप्रत नाही आले तर आमच्या लोकशाहीनं आम्हाला जो अधिकार दिला आहे तो आम्ही तर लढणारच आहे। आणि राहिला प्रश्न त्यांची खरी गंमत काय झाली, त्यांना वाटत होतं की आपण चर्चा केली का तिथं आपण जे धर्मदायकडं जे कॅव्हेट दाखल केली, तर कॅव्हेट दाखल त्यांच्या डोक्यात ते गणित होतं का कॅव्हेट मागून घेतील म्हणजे आपली बॉडी तयार, हे जेव्हा त्यांच्या निदर्शनास आलं अरे त्यांना वाटलं की हे आंदोलन एवढे सोपे नाही, जनहितार्थ हे शेवटपर्यंत लढणार आहे। आणि मग त्यांनी हा कालचं हे पुतना पाव मावशीचं प्रेम दाखवून आमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, परंतु उलट चांगलं केलंय, आंदोलनाचा पाठिंबा उलट सगळे नेते मंडळी गायकर साहेब त्यांचेही सहकारी याच्यात सामील झाले, शिवसेनेवाले सामील होतील, काँग्रेसवाले होतील, कम्युनिस्ट पक्ष आहेत, आदरणीय अशोकरावजी ही आज वेळ काढून थांबून राहिले, खरं तर लग्नचित बाकीचं सगळं असता कार्यक्रम असतानाही आज त्यांनी वेळ काढला, आणि असं काही होणार नाही। सुरेशराव आपण सगळे, विजयराव आपण सगळे सगळे एक आहेत, तालुक्याच्या हितासाठी लढतोय, त्यामुळं कुणी कोणावरती ब्लेम करू नका, कुणी कोणावरती आरोप करू नका, आपण सगळेजण एकत्र आहे, जे होत आहे ते चांगल्यासाठी होत आहे, आणि आपण हे आंदोलन पुढे घेऊन जाऊ, त्यानिमित्ताने एवढंच सांगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।